ग्रामीण विकास निधीमधून सांगली मतदारसंघातील ग्रामीण भागासाठी 6 कोटींची विकास कामे मंजूर. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठपुराव्याला यश. ग्रामीण विकास मंत्रालयाचा अध्यादेश. सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील गावांसाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मागणीनुसार 6 कोटी रुपये खर्चाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ग्रामविकास मंत्रालयाने त्यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे. मतदारसंघातील हरिपूर, बुधगाव, विसूर, पद्माळी, नांद्रे, वाजेगाव, कावजी, खोतवाडी, कर्नाळ, इनाम, धामणी आणि अंकल या गावात रस्ते, गटारी आणि सभागृह बांधकाम आदी स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. या कामासंदर्भातील कार्यवाही तातडीनं सुरू करण्यात येणार आहे. आमदार गाडगीळ यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात नागरी सुविधांसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती आणि त्यानुसार ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्रालयाने 25-15 योजनेअंतर्गत विविध विकास कामे मंजूर केली आहेत. यासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात नागरी सुविधांसाठी निधी मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.